रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनल मध्ये सगळे स्वागत आहे। आता बघा, एक औषध आणलं तर एक औषध बनवायचं म्हणजे तुम्हाला सांगतो की ह्या ह्याची ओळख करून घ्या, औषध काय आहे। वही गुळवेल, वही सुंठीचं चूर्ण, मधाची बॉटल। तर हे औषध आपल्याला करायचे ते कशासाठी करायचे, तर काय मुकामार लागलेला आहे, मुकामाराचं वांजा आबाळाला की दुखतं अंग, मग ह्यासाठी काय करावं लागणार आहे। सुंठीचं चूर्ण 2 चमचे, गुळवेल सत्व 2 चमचे आणि मध 4 चमचे। ही चांगलं घोटायचं एका वाटीमध्ये चमच्यानं, वाटीनं चांगलं तुम्ही घोटलं की जेवण झाल्यानंतर घ्यायची आपल्याला। ही जेवण झाल्यानंतर घेतलं, तुमचा गुडघा दुखतंय, गोठा दुखतंय, कंबर दुखते, मानपाट दुखते, मान दुखते, मनगट दुखते, कोपर खिळे दुखतात, जेवढं काही असे चाळ्या चाळ्यातलं जे दुखणं आहे हे सगळं आपल्याला राहायला मदत होणार आहे। मग हे आपल्याला महिनाभर घ्यावं लागणार आहे औषध, पण महिनाभर ही जर घेताय तर सगळं तुमचं मुकामार लागलेला आहे, मनकेत गॅप पडलेला असतो, काही बी असते आता पहिले जुना काही मार लागलेला असतो, त्या मारानं वांजा आबाळ आला की मग दुखतं, दुखल्यानंतर माणसाला उठता बसताना त्रास होतो, जिथं काही लागलंय ते राहत नाही, एवढं त्रास होतो की ते बोलायचं काम नाही, मग ती त्रास झाला माणसाला काही कळत नाही, रडकुंडे जीव येतो। तर एवढं जर तुम्ही औषध खात राहिलाय महिनाभर खायचं, मात्र एक महिनाभर झाल्यानंतर तुम्हाला सगळं चाळीमध्ये काय जे असले यातना झालेल्या, चाळीमध्ये काय एखाद्या वेळेस शामरासारखा पू होतो, मुकामार झाले की रक्तवाहिन्या नीट चलत नाहीत, बऱ्याच कुठं असतो हे सगळं त्याच्यातून निघून जायला। ह्याच्यातून तुम्हाला वर एक लेप एक सांगणार आहे मी की वरील लेप लावल्यानंतर 1-20 मिनिटात दुखायचं राहणार आहे, एक चमत्कारी लेप मला ते हरकत नाही। तर ही दुखायचं लागलं तसं काय झालं तर लेप आपल्याला काय लावायचा आहे तर ती पण तुम्हाला दाखवतो, लेप कसा लावायचा आणि लेप लावल्यावर आपल्याला काय फरक पडणार आहे। तर ही सुंठीचं चूर्ण, गुळवेल सत्व आणि ही झालं पोटातून घ्यायचं औषध। तर लेप लावायला आपल्याला काय करावं लागणार आहे, ह्याच्यात फक्त थोडा बदल करायचा आहे। तर ह्याच्यात काय बदल करायचं आहे, हे 2 पावडर आपल्या राहिल्या बाजूला, हे मध शहद, काही ठिकाणी शहद म्हणतात, मावळाचं मध म्हणतात, मावळाचं मध जर ओरिजिनल असला तर 1 नंबर काम करतं, जेवढं चांगलं जुनं मध असेल तेवढं चांगलं काम करतं। तर त्याच्यामध्ये काय करायचं बघा, दुसरं एक औषध आहे ही ते राजेश चुना, हे चुन्याचा डबा घ्यायचा आहे आणि जेवढा आपल्याला पातळ चुना घ्यायचा नाही, घट्ट चुना घ्यायचा, एकदम घट्ट, तुम्ही ह्याच्यात बिगर पाण्याचा घ्यायचा, कोरडा जरी चुना असला तरी चालते, तर कोरडा चुना घ्यायचा, कोरडा चुना घेऊन त्याच्यात मध घालायचा, दोन्हीचं एकत्र करून जिथे का तुमचं दुखत आहे तिथे ह्याचा लेप द्यायचा, ह्याचा लेप दिला की हे काय करतं ओढून धरतं, जसं तुम्ही डॉक्टर एखादा प्लास्टर करतो तसं ओढून धरतं, आणि ओढून धरल्यानंतर 1-20 मिनिटात दुखायचं कमी होतं, एकदा हाड कडकड आवाज येतो, आवाज आल्यानंतर दुखायचं कमी होऊन जाईल आणि लवकर त्याचा लेप निघत नसते, आणि काढायचं बी नाही, 2 दिवसाला लेप द्यायचा, 4 दिवसाला लेप द्यायचा संध्याकाळी झोपताना। तर तुमचे जे काय हाडाला मार लागलेला आहे, हाडात शिरा काम करत नाही, हे चांगल्या प्रकारे काम करून तुम्हाला सुख लागणार आहे। हे असं ह्याच्यातले 2 औषध आहेत, पोटातून घ्यायचं एक लेप लावायचं आहे। तर जेवढं होईल तेवढं ही व्हिडिओ लोकांनी शेअर करा, लोक मुक्यामारापासून त्रस्त झालेले असते त्यांनाही जेवढं होईल तेवढं व्हिडिओ दाखवा। आणि सोपे सोपे औषधं आपण सांगतो, नवनवी औषधं सांगतो, नवनवीन औषधं बघण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, घंटीचं बटन दाबायचं आहे, शेअर करायचं आहे कमेंटमध्ये, आणि तुम्हाला दुसऱ्या औषधाची कुठलं बनवायची माहिती लिहून पाठवायची, म्हणजे मला तसं कळतं। अगर सुख लागल्यानंतर दुखायचं राहिल्यानंतर दुसऱ्याला तुम्ही जेवढं होईल तेवढं शेअर करा ही व्हिडिओ। रामकृष्ण हरी माऊली।